नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नाशिकमधील नांदूर नाका येथे रो हाऊसचा प्रोजेक्ट, तोही खिशाला परवडेल असे रो हाऊस। आणि हा जो प्रोजेक्ट आहे, आजूबाजूला पूर्ण डेव्हलप एरियामध्ये हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतो। आजूबाजूची डेव्हलपमेंट तुम्ही बघू शकतात, स्वीट्स, हॉटेल, तर तसेच हॉस्पिटल इथे कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही बघू शकतात। आपण आता नांदूर नाक्याजवळ उभे आहोत, त्यासोबतच जत्रा हॉटेल ते नांदूर नाका लिंक रोडपर्यंत जे फेमस हॉटेल आहे बांबूज हॉटेल, ते देखील या रोडलगतच आपल्याला बघायला मिळतं। तर तसेच कुंदन हॉटेल देखील या प्रोजेक्टच्या जवळच आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकतात, पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आजचा हा प्रोजेक्ट आपण बघणार आहोत। तर चला या प्रोजेक्टची अधिक माहिती घेऊया। या रो हाऊसचं फ्रंट एलिव्हेशन तुम्ही बघू शकतात, अप्रतिम असं फ्रंट एलिव्हेशन दिलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला कॉर्नर आणि मिडलचे रो हाऊस बघायला मिळतात। यामध्ये 5 युनिट अवेलेबल आहे। तर चला सगळ्यात अगोदर आपण कॉर्नरचं रो हाऊस बघून घेऊया। या रो हाऊसचं अजून 10% काम हे बाकी आहे, गेटचं वगैरे काम बाकी आहे। साईडला तुम्हाला 5 ते 6 फुटाचा युजेबल एरिया देखील बघायला मिळतो। पुढे तुम्हाला फ्रंट पार्किंग बघायला मिळते। तर चला आपण आता हॉल बघून घेऊया, हॉलमध्ये एंट्री करूया। हॉलचा जो मेन डोर आहे तो वेस्ट फेसिंग आपल्याला बघायला मिळतो। हॉलमध्ये आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो सुंदर असा हॉल, ज्यामध्ये आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात आणि वरती आपल्याला POP देखील दिलेली आहे। इथे आपल्याला TV युनिटसाठी एक एक्स्ट्रा पॉईंट काढून दिलेला आहे। जिन्याच्या खाली आपल्याला इन्व्हर्टरचा देखील पॉईंट काढून दिलेला आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला कॉमन टॉयलेट बाथरूम बघायला मिळतं, जिथे आपल्याला इंडियन टॉयलेट दिलेलं आहे। टाईलची डिझाईन तुम्ही बघू शकतात, सुंदर आणि सोबर डिझाईन आपल्याला या बाथरूममध्ये बघायला मिळते। आणि व्हेंटिलेशनसाठी विंडोची साईजसुद्धा खूप मोठी दिलेली आहे। त्यासोबतच गीझर मिक्सरचे पॉईंट्स देखील इथे काढून दिलेले आहेत। आणि सॅनिटरी जे आहेत त्या जॉन्सन कंपनीचे आपल्याला इथे बघायला मिळतात। तर तसेच सोलरचे देखील आपल्याला या बाथरूममध्ये पॉईंट काढून दिलेला आहे। आणि हा आहे आपला किचन, जो की एल शेपमध्ये दिलेला आहे। पूर्ण आपल्याला सिलिंगपर्यंत आपल्याला इथे टाईल्स लावून दिलेले आहेत। विंडोची साईज तुम्ही बघू शकतात, विंडोला आपल्याला ग्रेनाईटची फ्रेमिंग देखील दिलेली आहे। इथे तुम्हाला एक्स्ट्रा इलेक्ट्रिक पॉईंट देखील काढून दिलेले आहे, ज्याचा यूज तुम्ही ओव्हन किंवा मिक्सरसाठी करू शकतात। तर तसेच इकडे आपल्याला सेकंड विंडो बघायला मिळते, त्यासोबतच इथे देखील तुम्हाला यूज करण्यासाठी एक एक्स्ट्रा एरिया बघायला मिळतो। किचनच्या वरती आपल्याला लॉक देखील दिलेला आहे। किचनला बाहेर जाण्यासाठी इथून एक आपल्याला डोर बघायला मिळतो, जिथून आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला वॉशिंग एरिया लागतो। इथे अंडरग्राउंड टँक आपल्याला 2000 लिटरची वॉटर टँक दिलेली आहे। आजूबाजूचा निसर्गरम्य वातावरणाचा देखील तुम्ही आनंद इथे घेऊ शकता। तर चला आपण आता वरचे बेडरूम बघून घेऊया। इथे आपल्याला जे स्टेअरकेस आहे यांना SS-च्या रिलिंग देखील बसून मिळणार आहे। वरती आल्यानंतर आपल्याला 2 बेडरूम बघायला मिळतात, त्यापैकी आपण हा जो बेडरूम पहिला बेडरूम बघत आहोत, याची साईज तुम्ही बघू शकता, जवळपास 10.5 बाय 12.5 हा बेडरूम आहे। याला आपल्याला विंडो देखील दिलेली आहे, यामुळे तुम्हाला या बेडरूममध्ये व्हेंटिलेशनचा तसंच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। या बेडरूमला अटॅच आपल्याला एक गॅलरी बघायला मिळते। गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला आजूबाजूचा एरिया बघायला मिळतो, जो की पूर्ण एरिया डेव्हलप झालेला आहे। तर चला आपण आता सेकंड बेडरूम बघून घेऊया। या बेडरूमकडे जाताना आपल्याला एक कॉमन टॉयलेट बाथरूम बघायला मिळतं, ज्यामध्ये तुम्हाला कमोड सिस्टीम बसून मिळणार आहे। त्यासोबतच गीझर मिक्सरचे पॉईंट्स काढलेले आहेत आणि सोलरचा देखील पॉईंट आपल्याला इथे बघायला मिळतो। बाथरूमच्या वरती आपल्याला पोटमाळा देखील बघायला मिळतो। तर हा आहे आपला सेकंड बेडरूम, याची साईज तुम्ही बघू शकतात, 10.5 बाय 10 साईज आहे। या बेडरूमला आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात, म्हणजेच या बेडरूममध्ये देखील आपल्याला प्रकाशाचा तसेच व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। आपण जो आत्ता हा कॉर्नरचा रो हाऊस बघितला, हा
1370 स्क्वेअर फीटचा आहे, तर याची जी प्राईस आहे ती 48 लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह निगोशिएबल प्राईस आपल्याला बघायला मिळते. तर तसेच जो मिडलचा जो हाऊस आहे तो 1000 स्क्वेअर फीटचा आहे आणि त्याची जी प्राईस आहे ती 39 लाख ऑल इन्क्लुझिव्ह निगोशिएबल प्राईस बघायला मिळते. या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. सोहज डेव्हलपर, शुभ हाऊस, धन्यवाद.